ठाण्यातील पुलाच्या वाडीतील पूरग्रस्त महिलांचं आंदोलन, कुठलीच मदत मिळाली नसल्याचा आरोप, केवळ एकता नगरला मदत केल्याचाही दावा. पूर ओसरल्यानंतर नाशिकमधील रामकुंडात अनेक मोठे मोठे दगड, प्रशासनाकडून दगड हटवण्याचं आणि स्वच्छतेचं काम सुरू. भीमा नदीमुळे 104 गावांना पुराचा धोका, उजनी धरणातून भीमा नदीत 1,26,000 पाण्याचा विसर्ग. अर्धा पावसाळा उलटूनही मराठवाड्यातील तब्बल 51 प्रकल्प कोरडेच, मोठ्या 11 प्रकल्पांपैकी माजलगाव आणि सीना कोळेगाव प्रकल्पात मृत साठा, जायकवाडीतील उपयुक्त पाणी साठा 9%. कोल्हापुरात पंधरवाड्याच्या तुलनेत दिलासादायक स्थिती, राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे तब्बल 12 दिवसांनी बंद, पुराचा धोका टळण्याची शक्यता. कोल्हापुरातल्या शिरढोण गावात पशुवैद्यकीय अधिकारी आणि तलाठ्याला ग्रामस्थांनी कोंडलं, पूर परिस्थितीत काम करण्यास नकार दिल्यानं ग्रामस्थ संतप्त. दूध भेसळखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, माजी मंत्री सुरेश धस यांची मागणी, भेसळखोरांना गावकऱ्यांनी विष कालवे पदवी द्यावी, धस यांचा उपरोधक टोला. श्रावण मास सुरू झाल्यानं केळीला स्थानिक बाजारात उठाव, केळी दरात सुधारणा, निर्यातही सुरू. मुंबईतील कॉलेजमध्ये हिजाब बुरखा बंदी विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान. मराठा आरक्षणाबाबत भाजपनं आपली भूमिका स्पष्ट करावी, मराठा आंदोलक रमेश केरे पाटलांनी फडणवीसांना भेटून दिलं निवेदन. राज्यपाल पदावरून महायुतीत खदखद, शिंदे फडणवीस आणि अमित शहांसमोर बोलणं होऊनही राज्यपाल पद न मिळाल्यानं आनंदराव अडसूळ नाराज. उद्धव ठाकरे कुटुंबासह देवदर्शनाला गेलेत सोनिया देवी तर राहुल देव, ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय शिरसाटांचा निशाणा. अजित पवार यांची जनसंवाद यात्रा 8 ऑगस्ट पासून सुरू होणार, जनसंवाद